घालणं, रोजचे व्यायाम काय करायचे, डाएट काय सांभाळायची, म्हणजे तब्येत ठीक राहील. आणि मुख्य म्हणजे जसं आपला हा ज्ञानेश्वर होता, बाहेर जायला घाबरतात, लोक हसतात, लोक बघतात, त्याच्यातनं हे मेंटली सगळं तयार करून बाहेर पाडणं त्यांना. मिसेस बायको आपल्या ढोकीच आहे, ढोकी वाकचौरे म्हणून मराठी झापलेली आज येईल त्या दोघांना नाही पण समजेल. संतांनी सांगितलं जीवनात माणसाने कधीही नैराश्य पत्करलं नाही पाहिजे. ठेविले अनंत तैसे ते राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंत तैसेच राहायचे, रोज जसं ठेवेल तसं आपण राहायचं सगळ्यांना. कधी कधी इतरांपेक्षा आपल्याला थोडं दुःख वाटलं झालं का तर थोडं जीवनात वाटत त्याच्या मला काय होत असं वाटतं. जर पण ते तुम्ही मनात ठेवलं नाही पाहिजे. आता पहा तुम्ही आपण गमी धक्का धक्का आहे आणि 88 वर्ष काम करतो समाजाचं, लग्न केलं नाही. मला धोका दिसायला लागला लग्न करावं कोणाचं, मग मला समाजाची सेवा करता येणार नाही. पण मी ठरवलं नाही करायचं लग्न. आणि आज 88 माझं घर आहे गावात, शेतीपाडी आहे, भाऊ आहे. मला घरात जाऊन 50 वर्ष झाले, 50 वर्ष खरंच घरात गेलं काय घर लहान नाही घर, लहान घरात दुःख सगळं माझं आहे, हे माझं ते माझं ते माझं हे माझं दगड हरवलं तरी हरवलं करतो. मोठा प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला. आज 88 वर्ष माझ्याकडं बँक बॅलन्स नाही, मी ठेवत नाही, पैसा ठेवत नाही. मला अवॉर्ड मिळाले काही 1,00,000 रुपये ठेवले ना. पण रात्रंदिवस जीवनामध्ये जो आनंद असतो, अरे लखपती करोडपतीला सुद्धा मिळत नसेल तो आनंद मी अनुभव करू. आनंदात बाग नसतो, ज्ञान नाही दौलत नाही. म्हणून कमी आता हे तरी ईश्वराची काय इच्छा आहे माहीत नाही. पण ही आलेली परिस्थिती आहे. संतांनी म्हटलं ठेविले अनंत पैसे राहणार, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान ठेवा. लोक आपले टीका करतात बोलतात, म्हणून आपण नाणेशपत म्हणून काय होणार. त्याने दिलाय जन्म शॉर्टपर्यंत जायचं असंच मिळत जायचं. असं जीवनात परत घेतलं आता. मी तर धट्टाकड्डा माणूस आहे तुमच्यासारखा अपंग नाही, तरी सुद्धा धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, पैसा नाही, स्वप्न नाही, कोणी नाही, फक्त एक.
आणि समाज जे मला करायचं ते समाजाची सेवा करायची हे जे करतात ना घरी सेवा आहे सुद्धा गुरुद्वारामध्ये श्रीमंत लोक लोकांच्या जोडे उचलतात सफाई करतात दुसऱ्यांच्या जेवणाचे ताट उचलतात आता मी 50 वर्ष घरात गेलोच नाही माझ्या भावांच्या मुलांचे नावं काय आहेत मला माहीत नाही ईश्वराने जन्म दिला आपल्याला एकटा आपण आनंदात राहिलो तर आजपासून नैराश्य काढून टाका यश अपयश चिंता करू नका करत राहा करत राहा नाही शैलेश आहे ना असे एवढ्या एवढ्या पायऱ्या आहे ना आपल्या पायऱ्या उतरतो याच्यावर अगदी आणि त्यांनी पूर्ण बॅलन्स बॉडी बॅलन्स व्यायाम करून सगळं इतका बॅलन्स केलाय कि जो मुलगा नुसता अंथरुणावर होता आज असे पायऱ्या उतरतो पूर्ण आणि ह्या सगळ्यांना तेच आता शिकवून कि कसं तुम्ही सगळीकडे स्वतः फिरा मोकळ म्हणजे करणाऱ्यांनाही हे नाही होत ही शक्ती द्यायची आहे ट्रेनिंग द्यायचं आहे माझं तर ठीक आहे तो मी बाहेर निघालो मुद्दाम देशाच्या सेवेसाठी देशाच्या सेवेसाठी मी सैन्यात गेलो 62 ची लढाई झाली ना चीनने आमच्यावर हमला केला मी म्हणलं नाही आमच्या देशासाठी मी जाणार माझं वजन थोडं कमी पडत होतो पण मी रिक्वेस्ट केले मला पगार नाही दिला तरी पण मला सेवा करायची आणि मला भरती केली 62 ची लढाई एवढ्या गोळ्या लागल्या 1965 कॅमकरण ही गोळी आहे इथे गोळी आहे 3 गोळ्या लागल्या आणि ते मी पाहिलं की सीमेवरती सगळ्या गोळ्या